जय भारत, मी शीतल, आपण पाहत आहात जागृती न्यूज। जागृती न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आईआईटी के 10,000 से अधिक विद्यार्थियों को शासकीय वैद्यकीय महाविद्यालयों में MBBS के लिए प्रवेश। 11वीं 12वीं नीट और एम्स की संपूर्ण तैयारी के लिए महाराष्ट्र का एकमात्र IIT नांदेड़ और लातूर। सर्वांना शिवने जय भीम। आज देशामध्ये आणि ह्या जगामध्ये कोरोना महामारीच्या निमित्ताने अनेक प्रश्न तयार झालेले आहेत। दरवर्षी 14 एप्रिल हा बाबासाहेबांचा जयंतीचा दिन आपण अतिशय उत्साहानं धूमधडाक्यामध्ये साजरा करत असतो, परंतु आज आपण एका वेगळ्या पद्धतीनं हा जयंतीचा कार्यक्रम वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत। आज ह्या निमित्तानं जागृती चॅनल यांच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार, त्यांचं कार्य आणि त्यांचं साहित्य आपणापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीनं मी प्रयत्न करणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांना अनेक उपाधी आपण देतो। घटनातज्ञ म्हणतो, कायदेमंत्री म्हणतो, बॅरिस्टर म्हणतो, पत्रकार म्हणतो आणि अनेक अशा उपाध्या त्यांना आपण देत असतो। परंतु जन्म आणि कर्म यांच्या फेऱ्यात सापडलेल्या आणि माणूस असून मानवतेच्या सर्व हक्कास वंचित झालेल्या ह्या समाजाला, ज्याने मानवतेचा, ज्याने समतेचा, ज्याने न्यायाचा आणि बंधुतेचा धर्म दिला, असा हा धम्म देणारे क्रांतीसूर्य, घटनातज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथमतः अभिवादन करतो। परवाच आपण क्रांतिबा ज्योतिराव फुले यांची जयंती आपण साजरी केली, ती ह्याच पद्धतीने साजरी केली। अनेक लोकांनी ह्या निमित्तानं महात्मा फुले यांचे विचार ह्याच चॅनलवरून ऐकले, अनेकांनी मोठ्या प्रेमानं आणि एका विशिष्ट पद्धतीनं की अभ्यासवृत्तीनं प्रतिक्रिया दिल्या। मला त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं आहे, कारण त्यानिमित्तानं एक फुले आंबेडकरांचा विचार ह्या मित्र म्हणेल की एका चष्म्याच्या दोन काचा आहेत फुले आंबेडकर, आणि मग त्यातून हा लोकांपर्यंत पोहोचणं हे अतिशय महत्त्वाचं होतं। काय होतं आहे की बाबासाहेब आंबेडकर म्हणले की दलितांच्या कैवारी, दलितांसाठी त्यांनी काम केलं आहे आणि ते दलितांचे आहेत, अर्थात दलित हा शब्द आता वापरू नये यावरती शासन दरबारी एक चर्चा चालू आहे आणि तो सध्या वापरत नाही आहेत। परंतु बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलितांचे नव्हते, हे केवळ अस्पृश्यांचे नव्हते, हे केवळ वंचितांचे नव्हते, या जगतावरती ह्या देशामध्ये जी जी माणसं आहेत त्या सर्व माणसांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या विकासासाठी जे महत्त्वपूर्ण काम केलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। शेतकरी असतील, कामगार असतील, कष्टकरी असतील, स्त्रिया असतील, सर्व जाती धर्मातील पुरुष मंडळी असतील, स्त्रिया मंडळी असतील, ह्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अनन्यसाधारण महत्त्व त्यांचं काम ह्यामध्ये केलेलं आहे। स्वातंत्र्यापूर्वी ब्रिटिश राज्यसत्तेनं 16 मे 1946 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली होती। त्यावेळेला 2 प्रश्न घडणार होते, एक देशाची फाळणी आणि देश विभागणं आणि देश स्वतंत्र होणं। ज्यावेळेला स्वतंत्र भारताची संविधान कसं असावं या संदर्भात चर्चा सुरू झाली, त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भगिनी विजयालक्ष्मी पंडित या सर आयवर जेनिंग, की जे ऑस्ट्रेलियाचे ग्रस्त होते, त्यांच्याकडे पोहोचल्या आणि संविधान निर्मितीबाबत त्यांना विनंती केली आणि त्यावेळेला तुम्ही किती मेहनताना घ्याल आणि किती दिवसामध्ये तुम्ही हे संविधान आम्हाला देऊ शकाल अशी त्यांच्याशी चर्चा झाली। परंतु ह्यावेळेला सर आयवर जेनिंग हे म्हणाले की तुमच्या देशामध्ये 3 तज्ज्ञ लोक असे आहेत की ते तुमच्या भारताचे संविधान लिहू शकतील। त्यांनी जे पहिलं नाव जे घेतलं ते तेजबहादूर सप्रू, बॅरिस्टर तेजबहादूर सप्रू यांचं नाव घेतलं। दुसरं जे नाव घेतलं ते बॅरिस्टर MR जयकर आणि तिसरं जे नाव घेतलं ते बॅरिस्टर BR आंबेडकर। आणि मग ही तिन्ही नावं जेव्हा घेतली गेली त्यावेळेला त्या पंडित विजयालक्ष्मी पंडित ह्या पुन्हा पंडित नेहरूंकडे आल्या, भारतामध्ये या लोकांशी त्यांनी संवाद साधला आणि मग त्याप्रमाणे बॅरिस्टर सप्रू, बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे ज्यांनी जेव्हा विचारणा केली तर यांनी, बॅरिस्टर सप्रू यांनी असमर्थता दाखवली घटना लिहिण्या संदर्भामध्ये, बॅरिस्टर जयकर यांच्या तब्येतीच्या कारणामुळं त्यांनी असमर्थता दाखवली आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांकडे घटना समितीच्या संदर्भात विचारणा करण्यात आली आणि बाबासाहेब आंबेडकरांना
त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणूयात की याला त्यांनी सांगितलं की मी ही घटना लिहू शकेल. जर कदाचित बाबासाहेब आंबेडकर जर नाही म्हणाले असते तर कदाचित एक संदेश असा गेला असा जगामध्ये की तुमच्या देशामध्ये घटना लिहिणारा एकही माणूस, महामाणूस किंवा कोणीही तुमच्यामध्ये असं विद्वान नसावा अशी एक चर्चा झाली असती. याचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशावरती संविधान लिहून फार मोठे उपकार केलेले आहेत हे आपल्याला म्हणावंच लागेल. आणि नंतर बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये असावेत म्हणून अनेक प्रयत्न झाले. तुम्हाला आश्चर्य वाटेल की बॅरिस्टर जयकर की जे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते तत्कालीन पुणे विद्यापीठ याचे ते आपण ज्याला म्हणूयात की कुलगुरू होते तर हे सुद्धा घटना समितीमध्ये होते. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये कसे येतील तर त्यांनी विचार केला आणि त्यांनी त्यांच्या प्रकृतीच्या अस्वस्थतेमुळे त्यांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी घटना समितीमध्ये बाबासाहेबांचा प्रवेश झाला. जसं मग अशी मी सांगितलं की जोगेंद्र प्रसाद मंडल यांचं जसं योगदान महत्त्वाचं आहे तसं बॅरिस्टर जयकर यांचंही योगदान बाबासाहेबांना घटना समितीमध्ये आणण्यासाठी हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकर घटना समितीमध्ये आले तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यानंतर मग बंगालची फाळणी झाली. जोगेंद्र मंडल यांनी जेव्हा बाबासाहेबांना याच्यावरती निवडून आणलं होतं त्यावेळेला फाळणी झाल्यानंतर बाबासाहेबांचं परत त्याला आपण म्हणूयात की सभासद गेलं होतं आणि जसं आत्ता मी सांगितलं तसं की जयकर साहेबांच्या राजीनाम्यामुळे त्याच्यामध्ये परत गेले आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मितीमध्ये सहभाग घेतला. मग बाकीचं आपल्याला माहिती आहे की 2 वर्ष 11 महिने 17 दिवस संविधान लिहिलं आहे हे आपल्याला सगळं माहिती आहे. संविधानातली सगळी मूल्यं आपल्याला माहिती आहेत. संविधान म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. संविधानातली उद्देशिका आपल्याला माहिती आहे. फक्त त्या संदर्भामध्ये एक वाक्य मी बोलू शकेल की उद्देशिकेमधलं की वी द पीपल ऑफ इंडिया आम्ही भारतीय लोक हा अतिशय महत्त्वाचा मग त्यांनी मानलेला आहे. आणि शेवटचं हे संविधान कोणाप्रत अर्पण करायचं आहे तर हे स्वतःप्रत अर्पण करायचं आहे हे अतिशय महत्त्वाचा भाग आहे. हा हे संविधानामध्ये आपल्याला बाबासाहेबांचं योगदान आपल्याला मोठ्या प्रमाणात म्हणता येईल. म्हणजेच याचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकर हे केवळ वंचितांचे उपेक्षितांचे दुर्लक्षितांचे नाहीत तर हे तमाम जनतेचे या संपूर्ण देशाचे ते एक पुढारी एक घटनातज्ञ म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहिलं जाईल असं मला वाटतं. हे सांगत असताना की आज देशामध्ये जो प्रश्न तयार झालेले आहेत आणि आजची स्थिती, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती, आर्थिक स्थिती, लोकांची मानसिकता ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर आपण पुन्हा शेतकऱ्यांकडे विचार करत असतो, शेतकऱ्यांचा विचार करत असतो. आणि आज शेती पिकाचं काय होत आहे ह्या संदर्भात बाबासाहेबांचं योगदानसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. जसं घटनातज्ञाच्या संदर्भात बोललो तसं शेतीच्या संदर्भातसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणजे जे आपण जाणून की स्मॉल होल्डिंग्स यांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न काय असू शकतात, शेतकऱ्यांचं काय असावं, शेतीचं राष्ट्रीयकरण करण्यात यावं, ज्याच्याकडे जास्त शेती असेल ज्याला म्हणूयात की कमाल मर्यादेपेक्षा जास्त शेती असेल तिथे शेती काढून ज्यांच्याकडे शेती नाही अशा व्यक्तींना शेती देण्यात यावी. शेतीच्या पिकांसंदर्भामध्ये, शेतीच्या पाण्यासंदर्भामध्ये आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं मोठ्या प्रमाणामध्ये योगदान आहे त्यावरती आपण विचार केला पाहिजे. कारण पाण्याच्या संदर्भामध्ये जर आपण विचार केला तर बाबासाहेबांचं योगदान त्या संदर्भातही मोठं आहे. हे सांगत असताना की आजची स्थिती जर आपण पाहिली तर बाबासाहेबांचं शेतकऱ्यांच्या संदर्भामधलं त्यांचा स्वतंत्र मजूर पक्ष ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला आणि दुसरा भाग असा होता की कामगारांच्या संदर्भातसुद्धा आज जवळपास आपल्याला माहिती आहे की जवळपास 94% लोक हे असंघटित क्षेत्रामध्ये काम करत आहे. आणि मग हे जर असंघटित क्षेत्रात काम करत आहेत तर अशा लोकांना रोजगार कसा मिळेल, अशा लोकांना ज्यांना म्हणूयात की नुकसान भरपाई कशी मिळेल, पगारी सुट्ट्या कशा मिळतील, संपूर्ण कामगार वर्गाला पगारी सुट्ट्या कशा मिळतील, अपघात झाला तर काय मिळू शकेल, ज्याला आपण म्हणतो की एक कलह कायदा ज्याला औद्योगिक कलह कायदा म्हणतो की ह्या संदर्भात जर विचार केला तर एका आस्थापनेमध्ये 2-2 कामगार संघटना असू नयेत, लोकांमध्ये तणाव निर्माण होऊ नयेत, जर काही प्रश्न असतील तर तो कलह सोडवण्यासाठी काहीतरी यंत्रणा असावी अशा स्वरूपाचं सुद्धा बाबासाहेबांनी कामगारांच्या संदर्भामध्ये फार मोठा विचार मांडलेला आहे. याचा अर्थ असा की कामगार हे फक्त दलित होते, कामगार हे फक्त खालच्या जातीतले होते असं नाही, तर एकूण कामगारच्या संदर्भामध्ये वेतन किती असावं, भरपगारी रजा कशा असाव्यात, प्रसूती काळातील महिलांना रजा कशा असाव्यात, कामाचे वेतन किती असावं, कामाचे तास किती असावेत, महिलांनी रात्रपाळी रात्रीचं कामावर बंदी असावी, अशा अनेक बाबींचा उहापोह बाबासाहेब आंबेडकरांनी कामगारांच्या जीवनामध्ये एक नवा प्रकाश त्यांनी दिलेला आहे. म्हणून त्यांना आपण कामगारांचे मसीहा असंही जरी म्हटलं तरी चालणारच आहे. कारण कामगारांच्यासाठी आयुर्विमापासून सगळ्याच बाबी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. खोती पद्धतीबाबत बाबासाहेबांचे विचार फार मोठे आहेत, त्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि तो जर विचार केला आपल्याला कळेल की हे किती मोठं व्यक्तिमत्व असेल याचा विचार आपण करूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुणवत्तेच्या संदर्भामध्ये केव्हाही तडजोड केलेली नाही. आपल्याला आत्ताचं माहिती आहे की मिलिंद महाविद्यालय त्या काळामध्ये ते हैदराबाद येथे उस्मानिया विद्यापीठाच्या अंतर्गत येत होतं. उस्मानिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी बाबासाहेबांना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात असं लिहिलं होतं की आपण ज्या उद्देशानं
हे महाविद्यालय सुरू केलेलं आहे। तर मी जेव्हा असा विचार करतो आहे की येथील चालणारं कामकाज इथल्या या सगळ्या बाबी ह्या योग्य नसाव्यात असं मला वाटतं आहे, आणि ते बाबासाहेबांना असं म्हणतायत की तुम्ही तिथे येऊन आपण थोडासा दर्जा कसा सुधारेल ह्या दृष्टीनं आपण विचार करावा। त्यावेळेला बाबासाहेब मुंबईमध्ये होते, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी तिथल्या प्राचार्यांना पत्र लिहिलं आणि प्राचार्यांना पत्र लिहून असं विचारलं की मी 2 आठवड्यासाठी आपल्या मिलिंद महाविद्यालयामध्ये येत आहे, तिथे आल्यानंतर मी तिथल्या शिक्षकांशी इदगुज करणार आहे, तिथल्या शिक्षकांशी मी बोलणार आहे, आणि शिक्षक ज्या ठिकाणी शिकवत आहेत ज्या वर्गात मी जाणार आहे, आपण आपल्या शिक्षकांना असं सांगा की तुम्ही तुमच्या वर्गातलं शिकण्याचं काम जे आहे ते सुरू ठेवा, मी वर्गात मागच्या दाराने येत राहील, मी मागे बसेल 5 मिनटं 2 10 मिनटं बसेल आणि माझा चर्चा झाल्यानंतर पाहून झाल्यानंतर मी माझं निघून जाईल। फक्त शिक्षकाला तुम्ही एक सांगायचं की तुम्ही कोणत्या पद्धतीनं डिस्टर्ब व्हायचं नाही, तुमचा वर्ग थांबवायचा नाही आणि तुम्ही तुमचं काम चालू ठेवायचं आहे, मी वर्गात येईल मागच्या दाराने आणि परत बाहेर निघून जाईल। जवळपास बाबासाहेब आंबेडकर त्या मिलिंद महाविद्यालयामध्ये सगळ्या वर्गांमध्ये गेले, शिक्षकांचं त्यांनी आपण ज्यांना म्हणूयात की शिकवणं, शिकवण्याची पद्धत, त्यांच्या मेथड्स, त्यांचं प्रेझेंटेशन्स, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी विचार केला, त्यांनी पाहिला आणि ते झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर पुन्हा मुंबईला गेले। तुम्हाला आश्चर्य वाटेल की ते उस्मानिया विद्यापीठाच्या कुलगुरूने लिहिलेल्या पत्राचा परिणाम असा झाला की बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद महाविद्यालयातील त्या शिक्षकांच्या भेटी घेतल्या, त्या वर्गांमध्ये जाऊन त्यांनी पाहिलं, शिक्षकांची चर्चा केल्या, ते पुन्हा मुंबईला गेले। आश्चर्याची बाब अशी आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी 6 शिक्षकांना तिथं निलंबित केलं। याचं कारण असं आहे की त्यांचं म्हणणं असं होतं की प्राध्यापक शिक्षक हा अभ्यासपूर्णच असला पाहिजे, त्याचं व्यक्तिमत्व, त्याचं दिसणं, त्यांचा अभ्यास, त्याची अभ्यासवृत्ती आणि विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत ही असलीच पाहिजे। याचा अर्थ असा की बाबासाहेब आंबेडकरांचं जर आपण विचार असा केला की गुणवत्तेला कुठेही पर्याय नाही, प्रसिद्ध अर्थतज्ञ निळकंठ रथ यांनी ही आठवण सांगितलेली आहे। ह्या दृष्टीने मला विशेष ज्याला आपण की नमूद करावीशी वाटते। बाबासाहेब आंबेडकरांची जेव्हा आपण जयंती मोठ्या प्रमाणात उत्साहामध्ये साजरी करत असतो तर अशा वेळेला केवळ त्यांच्या संविधानाच्या संदर्भामध्ये आपण विचार करत असतो, त्यांच्या आपण साहित्याविषयी विचार करत असतो, परंतु ह्या दृष्टीनं एक मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांचं कार्य विचार लोकांपर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं आहे। आणि त्या दृष्टीनं जर विचार केला तर आपल्याला असं कळेल की हे जयंती ही केवळ भावनिक न होता बाबासाहेबांनी केलेले विचार, बाबासाहेबांनी मानलेले, त्यांनी केलेलं कार्य, त्यांचे सगळे सत्याग्रह, सगळ्या सत्याग्रहांचा आपण विचार केला, महाराष्ट्र सत्याग्रह असेल, काळाराम मंदिर सत्याग्रह असेल, पर्वती सत्याग्रह असेल, पुणे करार असेल, या सगळ्या बाबींचा जर आपण विचार केला, त्याचं सगळं आपण दस्त पाहिलं तर आपल्याला असं कळेल की बाबासाहेब आंबेडकर हे एक अनन्यसाधारण असं व्यक्तिमत्व आहे। आणि हे सगळं अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये की मी जेव्हा मगाशी एक उल्लेख राहून गेला की गाडगेबाबांचं निधन हे 20 डिसेंबरला झालं आणि बाबासाहेब आंबेडकरांचं निधन महानिर्वाण ज्याला आपण म्हणतो हे 6 डिसेंबरला झालं। दोघांचं वर्ष आहे हे 1956, 6 डिसेंबर बाबासाहेब आंबेडकर, 20 डिसेंबर गाडगे महाराज, 1956। आणि मग ह्या 14 दिवसामध्ये गाडगेबाबांचा जो कालखंड आहे, त्यांचं जे त्यांच्या मनावर झालेला जो एक विपरीत परिणाम होता तो अतिशय वाईट होता, कारण 6 डिसेंबरची बातमी ढेंबरे मास्तरांनी जेव्हा गाडगेबाबांना वाचून दाखवलं तेव्हा गाडगेबाबांना खूप वाईट वाटलं, त्यांना एक शॉक बसला आणि ते म्हणाले खूप काही राहून गेलं आहे, खूप काही आपल्याला करायचं होतं, आणि मग तशा अवस्थेमध्ये ते गावाकडे चला असं त्यांनी सांगितलं आणि ढेंबरे मास्तरांनी ती तयारी केली, ते गावाकडे निघाले। जाताना त्यांची अस्वस्थता ही अतिशय भयानक होती आणि त्यानंतर 20 डिसेंबरला बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर 14 दिवसांनी गाडगेबाबांचं निधन झालं। ह्यापूर्वीची घटना एक अतिशय महत्त्वपूर्ण जी आहे ती अशी जी महत्त्वाची आहे, कारण लोकांना अजूनही असं सांगावं लागतं की बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराज, कर्मवीरराव भाऊराव पाटील हे सगळे मंडळी एकत्र आले होते। याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकरसुद्धा गाडगेबाबांच्या कीर्तनाला बऱ्याच वेळा बसलेले आहेत, एवढंच नव्हे तर आचार्य यात्रे हे गाडगेबाबांच्या कीर्तनाला बसलेले आहेत, तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे गाडगेबाबांच्या कीर्तनाला बसलेले आहेत। आपल्याला माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे हे सुद्धा गाडगेबाबांच्या कीर्तनाला बसलेले आहेत। आणि मग बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगेबाबा यांचा ऋणानुबंध किती महत्त्वाचा आहे आपण विचार करूयात। कायदा मंत्री असताना बाबासाहेब आंबेडकर जेव्हा गाडगेबाबांना भेटण्यासाठी गेले तेव्हा गाडगेबाब म्हणाले तुम्ही खूप मोठे काम करताय, तुम्ही काम चालू द्या, परंतु माझ्यासारख्या माणसाला तुम्ही का भेटायला आलात? आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा वृत्तांत आणि गाडगेबाबा त्यांना सांगितलं की माझी जी पंढरपूरची चोखामेळा आश्रमशाळा जी आहे मला तुम्हाला द्यायची आहे। बाबासाहेब म्हणाले एवढी काय घाई आहे, आपण ते नंतर देऊयात। तर गाडगेबाब म्हणाले की नाही नाही नाही, देह घडे की पाहुणी, काय असेल ते आताच काय कागद करू आणि त्यांची सही करू। मग गाडगेबाबा
आणि त्यांनी ती आश्रय ज्याला आपण म्हणत की धर्मशाळा पंढरपूरची ही बाबासाहेबांना दिली आणि त्याच्यावरती त्यावरती जेव्हा ज्यांचा सही झाली त्याच्यावरती अंगठा झाला त्यावेळेला तिथे साक्षीला जे होते ते कर्मवीर भाऊराव पाटील होते, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकर होते, गाडगे महाराज होते, जगताप होते आणि गायकवाड होते. आपण फोटोमध्ये जे पाहतो ते तीन लोकांचे फोटो दिसतात, परंतु तो पाच लोकांचा फोटो आहे. आणि त्यावेळेला गाडगे बाबा असे म्हणाले की जसं एखाद्या मुलीचं कल्याण व्हावं तसा मग बापाला जसा आनंद होतो तशी माझी ही आश्रमशाळा मी योग्य माणसाकडे दिली, मला आता अतिशय आनंद झालेला आहे. आणि मग तो प्रसंग ते बाबासाहेबांचं आणि गाडगेबाबांची भेटणं हे अतिशय महत्त्वपूर्णच आहे. त्या दृष्टीनं गाडगेबाबांचा विचार इथं अतिशय महत्त्वाचा आहे. आणि त्यावेळेसुद्धा गाडगेबाबा जसे म्हणाले की शिक्षण हे मोठं धन आहे, तसंच कर्मवीरसुद्धा तिथे आले होते. कर्मवीरांचा उल्लेख अण्णांचा उल्लेख या ठिकाणी मुद्दाम करतो मी, याचं कारण असं आहे की कर्मवीरांचे रयत शिक्षण संस्थेचं अनुदान 1948 तत्कालीन शासनाने बंद केलं होतं. आणि मग कर्मवीर भाऊराव पाटील हे आणि गाडगेबाबांना भेटले आणि गाडगेबाबांना घेऊन ते बाळासाहेब खऱ्यांना गेले, भेटायला घेतले. ते मुंबई इलाख्याचे मुख्यमंत्री होते. आणि मग गाडगेबाबांनी ज्यांना म्हणत की बाळासाहेब खेरांना सांगितलं की हे कर्मवीर आहेत, अण्णा आहेत, यांचं शिक्षणाचं काम मोठं आहे, बहुजनांचं काम ते करतायत, यांच्या पाठीवर मारा आपण पोटावर मारू नका, आपण ग्रँड सुरू करा. ते अनुदान सुरू झालं आणि 1948 घटना सांगतो आहे. आणि त्यानंतर मग ते रयत शिक्षण संस्था आज किती फळारोपाला आली आपण पाहिलेलं आहे. याचं तात्पर्य असं की गाडगेबाबा, बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि मग ह्या सगळ्यांचा आपण जर विचार केला तर आपल्याला असं कळेल की हा किती महत्त्वाचा एक शैक्षणिक वारसा किती मोठा आहे. जसं मी परवाच्या याच्यामध्ये बोललो होतो की महात्मा फुलेंच्या संदर्भामध्ये, क्रांतिबा फुलेंच्या संदर्भामध्ये की शिक्षणाविषयी, तसं बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या संदर्भामध्ये मांडलेले विचार, शिका लाडा संघटनेचं आपण म्हणतो, तसा अनेक बाबींचा आपल्याला विचार करता येईल. आणि मग जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या तीन महामानवांना ज्यांना गुरुस्थानी मांडलेलं आहे त्याच्यामध्ये जेव्हा आपण बुद्धांचा विचार करतो की जो मानवतावादी धम्म आहे, जो विज्ञानावरती आधारित धम्म आहे, आणि मग हा धम्म स्वीकारत असताना बुद्ध ह्यांनी धम्मा हा किती महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीनं आपण आचरण करणं हे किती महत्त्वाचं आहे आपण पाहिलं पाहिजे. 22 प्रतिज्ञांचा मी परा उल्लेख केला होता, सत्यशोधक समाजातले 23 नियमांचा मी उल्लेख केला होता. तर हे 22 नियम जर आपण विचार केले बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आणि त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 आणि त्याच्या पूर्वीची येवल्याला केलेली घोषणा याचा जर आपण विचार केला तर ह्या काळामध्ये त्यांनी बुद्ध धम्मावरती अनेक मोठ्या प्रमाणामध्ये विवेचनं केलेली आहेत. बुद्ध जयंतीची भाषणं त्यांची दिल्ली BBC आकाशवाणीवरती त्यांच्या आवाजामध्ये आजही उपलब्ध आहेत. आणि मग जेव्हा आपण बाबासाहेबांची ती भाषणं बुद्धांच्या संदर्भामध्ये आपण ऐकतो आणि मग त्यावेळेला त्यांचं अनुयायित्व म्हणून आपण एक आपण पत्करतो, त्यावेळेला बाबासाहेबांचे धम्माच्या संदर्भातले विचार, धम्माच्या संदर्भातलं लेखन, बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा बुद्ध धम्म हा किती महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी लिहिलेल्या बुद्ध आणि धम्माचं आणि राज्य संविधानाचं, आपल्या संविधानाचं, भारतीय संविधानाचा जर आपण विचार केला तर संविधानावरतीच ह्या सगळ्या बाबी चालू आहेत आणि संविधानाला अनुसरूनच आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि संविधानाचं विवेचन करणं, त्याच्यावरती चर्चा करणं, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा होणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण संविधानाची निर्मिती, संविधान समितीतील भाषणं, शेवटचं बाबासाहेबांचं भाषण, त्याच्या अगोदरची सगळी भाषणं, जर ह्या सगळ्या बाबींचा उहापोह जर आपण केला तर अनेक विचारवंतांना, संशोधकांना बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठं एक धन आहे आणि यांनी आपल्या ह्या बहुजन समाजासाठी, बहुजन हितासाठी दिलेलं एक फार मोठं योगदान आहे. मी त्याला असं म्हणतो, कधीकधी गमतीनं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी इतकं मोठं फिक्स डिपॉझिट ठेवलेलं आहे की त्याच्या व्याजावरती आपल्या अनेक पिढ्या चालणार आहेत. परंतु बाबासाहेबांनी आपल्याला दिलेलं धन हे आपल्यालाच कळत नाही, आपल्यासाठी ठेवलेलं ज्याला म्हणूयात की संपत्ती हे आपल्यालाच कळत नाही, त्याचा विनियोग कसा करावा हेही आपल्याला कळत नाही. परंतु त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व, त्यांचे विचार आणि त्यांना एक स्वतंत्र एक व्यक्ती म्हणून त्यांचं कुटुंब बघूयात, त्यांचा समाज बघूयात, त्यांचं त्या काळातील स्थिती बघूयात, अंतर्गत विरोध बघूयात, बाहेरचे विरोध बघूयात, ह्या सगळ्या बाबींचा विरोध करत असताना की मला असं म्हणावं लागेल की त्या काळामध्ये आपल्या समाजाला समजून सांगणं, बाहेरच्या समाजाला कन्व्हिन्स करणं, समजून सांगणं आणि तशा अवस्थेमध्ये भारताचं संविधान लिहिणं, तशा अवस्थेमध्ये असं दस्त तयार करणं, 18-18 तास अभ्यास करणं, हे सगळं संशोधन करणं आणि तेही ज्याला म्हणूयात की इव्हेंट, ज्याला आपण पुराव्यासहित देणं, इतक्या धर्मग्रंथांचा अभ्यास करणं आणि ह्या सगळ्या बाबींचा विचार करत असताना बाबासाहेब आंबेडकर हे एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्व आपल्याला कळणार कधी आहे. आणि ते कळण्यासाठी आपल्याला मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये परिश्रम घ्यावे लागतील
करावीत ह्या दृष्टीनं मोठ्यामोठ्या स्वरूपामध्ये एक ज्याला म्हणतो की परिसंवाद एखाद्या विशिष्ट विषयावरती होणं हे अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थ्यांचं वाचन तयार करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. शिकलेल्या समाजाचं हे फार मोठं ज्याला म्हणूयात की उत्तरदायित्व असेल. आपण असं म्हणतो की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला शिकलेल्या लोकांनी काय म्हणू आपण धोका दिला आहे. परंतु तो प्रसंग असा आहे की बाबासाहेब आंबेडकर जेव्हा मला वाटतं त्यांचे रत्तू नावांच्या ज्यांचे जे अंगरक्षक होते त्यांच्याबरोबर राहणारे ग्रस्त होते त्यांच्या एका पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर असे म्हणत होते की जर ह्या शिकलेल्या लोकांनी जर माझ्या खेड्यातल्या लोकांसाठी काही केलं नाही तर मला खूप वाईट वाटेल. म्हणूनसाठी ते असं म्हणतात त्यांनी जर ते केलं नाही तर मला असं वाटेल की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिलेला आहे. म्हणून त्यांचं म्हणणं असं आहे की इथला समाज जो शिकला आहे त्यांनी खेड्यामध्ये गेलं पाहिजे, आपले बांधव असतील त्यांना जागृत केलं पाहिजे, इथलं ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यांचं उत्थान कसं होईल ह्या दृष्टीने त्यांनी विचार केला पाहिजे. आणि तोच सार घेऊन तोच त्याला आपण म्हणण्याची शक्ती घेऊन तीच ऊर्जा घेऊन आपण बाबासाहेबांचा विचार लोकांपर्यंत नेला पाहिजे आणि त्याच तन्मयतेने आपण केलं पाहिजे. तेवढं आपल्याला जमेलच हे सांगता येणार नाही, परंतु त्यातील काही खारीचा वाटा म्हणून आपण किमान लोकांपर्यंत पोहोचणं समाजापर्यंत पोहोचणं हे अतिशय गरजेचं होतं. त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या समाज मंदिरात चावडीमध्ये जायचे, लोकांना जमवायचे, आपल्याच लोकांना कन्व्हिन्स करायचे की बाबांनो आपल्याला ह्या धर्मातून ह्या धर्मामध्ये यायचं आहे, आपला प्रवास आपल्याला असं करायचा आहे. आणि तिथे त्यांना फितवणारा वेगळा एक यंत्रणा तयार होती, परंतु त्यांनाही ज्यांना समजून सांगणं आणि जे प्रतिकार करणारी जी यंत्रणा होती जी शक्ती होती त्यांनाही प्रतिकार करणं, त्यांनाही थांबवणं आणि त्यांना त्या पद्धतीनं ज्यांना म्हणूयात की प्रतिकार करणं आणि त्यातून पुढे चालत राहणं आणि संपूर्ण देशाला एक दिशा देण्याचं काम भारतीय संविधानाने केलेलं आहे. आणि देशामध्ये खऱ्या अर्थानं की आपलं संविधान हे इतकं मोठं आहे की त्या संविधानामध्ये आजची जी स्थिती आहे, आज आपण जेव्हा पाहतो की देशामध्ये काय चाललंय आज 2020 म्हणतो आहे, हे संपूर्ण नियंत्रण ठेवण्याचं काम हे पुन्हा संविधानाने केलेलं आहे. कायदा, सुव्यवस्था, लोक, समाज आणि मग हे सगळं ज्याला आपण म्हणूयात की ज्याला क्रेडिट म्हणतो याचं ज्याला म्हणूयात की आपण याचं सगळं श्रेय हे पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे जातं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका धर्माचे, एका जातीचे, एका धर्माचे किंवा विशिष्ट वर्गाचे आहेत असं आपल्याला म्हणता म्हणून चालणार नाही. कारण इथल्या महिलांना, तिथल्या समाजाला आणि सर्व लोकांसाठी जसं आपण म्हणतो वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू, म्हणजे तो कोण मुख्य अंबानी असेल, कोणी पंतप्रधान असेल किंवा कोणी एखादा साधा माणूस असेल किंवा एखादा कर्मचारी असेल तोही एक मत देऊ शकतो, मताची किंमत एकच आहे. परंतु एका मताने काय काय होऊ शकतं हेही आपण पाहिलेलं आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेतल्या मूल्यांना, तिथल्या राजकीय ज्याला म्हणू की आणि सामाजिक न्यायाला जे मूल्य दिलेलं आहे, जे ध्येय दिलेलं आहे, जो एक दर्जा दिलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अशा दृष्टीनं बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण मोठ्या प्रमाणात साजरी करतो आहोत. आणि त्यात ह्या ज्याला म्हणू की पार्श्वभूमीवरती आजच्या समाजामध्ये चाललेल्या ह्या गोष्टी आहेत ह्या संदर्भामध्ये आपण विचार केला तर अतिशय संयमानं, अतिशय शांतपणानं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आपापल्या घरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा विचार आपण वाचला पाहिजे. त्यांच्या अनेक पुस्तकं आहेत, दुर्मिळ पुस्तकं आहेत, त्या संदर्भामध्ये आपण वाचन केलं पाहिजे, त्या विषयावरती आपण चर्चा केली पाहिजे. त्या दृष्टीनं बुद्धांच्या संदर्भामध्ये आपण विचार जर केला तरी विज्ञाननिष्ठेवरती असणारा हा धम्म जो आहे याचा आपण ज्याला म्हणून किंवा धम्मपालन गाथा वगैरे काही इतर बाबी ज्या आहेत या सगळ्या बुद्धाचं आत्मचरित्र असेल, बुद्धाचं चरित्र असेल, किर्लोस्कर गुरुजींचं चरित्र असेल आणि रायटिंग्स ऑफ द स्पीचेस असेल, अशा अनेक जी पुस्तकं आहेत, अनेक त्यांची फोटोग्राफीचा जो एक खंड आहे, ही सगळी पुस्तकं जर आपण एकत्र या निमित्तानं पाहिली, एक निमित्ताने आपण वाचली, घरात राहून जर याच्यावरती आपण चर्चा केली, याच्यामध्ये विचारमंथन केलं, तशा स्वरूपाच्या ह्या मीडियामधून आता सध्या ऑनलाईनच्या मीडियामध्ये जर काही आपण दुर्मिळ काही पुस्तकं असतील, दुर्मिळ काही विचार असतील हे जर आपण एकमेकांमध्ये शेअर केले, एकमेकांना जर आपण पाठवले तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा विचार अनेक लोकांपर्यंत पोहोचेल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची जयंती आपण वेगळ्या पद्धतीनं आणि समाजाला एक आपण इतर देशाला एक आदर्श देऊ शकू की अशाही पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीने एक वैचारिक जयंतीचा महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे हे लोकांना समजलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं शिकलेल्या व्यक्तीनं, अशिक्षित माणसानं आपापल्या परीनं बाबासाहेब अनेक लोकांपर्यंत कसे पोहोचतील, त्यांचा विचार लोकांपर्यंत कसा पोहोचेल ह्या माध्यमातून आपल्याला देता येईल. गर्दी करून चालणार नाही, एकत्र येऊन आपल्याला ह्या रोगाचं ज्याला आपण म्हणूया की ह्या महामारीचं की आपल्याला फैलाव करायचा नाही तर आपल्याला जो फैलाव करायचा आहे तो बाबासाहेबांच्या विचाराचा फैलाव करूयात. आणि तो विचार आपल्याला एक मार्गदाता आणि आपल्याला एक ज्याला म्हणूयात की आपल्या जीवनाचा एक उद्धार करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना
ह्या आपण सर्वांनी त्रिवार वंदन केलं पाहिजे आणि त्याच खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आंबेडकरांना ह्या जयंतीच्या निमित्तानं तीच आपली मोठी फार आदरांजली असणार आहे आणि त्या दृष्टीनं तमाम जनतेला ह्या निमित्तानं मी हार्दिक बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतो आहे आणि या ठिकाणी मी थांबतो आहे. धन्यवाद. जय भीम. जागृती न्यूजला आपण प्रथमच पाहत असाल तर जागृती न्यूजला शेअर लाईक सबस्क्राईब करा जेणेकरून मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळेल. आणि हो, नेहमी जागृत राहा.